अखेर 15 दिवसानंतर झाली बागलगेच्या माहेलेकरांची भेट. हेल्प फॉर निडी या सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून सुरेंद्र अनगोळकर यांचे प्रयत्न यशस्वी. बेळगाव जिल्ह्यामधील वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर आंतरराज्य सीमाया बंद आहेत. अशा परिस्थितीत आईच्या कुशीत जाण्यासाठी व्याकुळलेल्या बागलगे येथील दक्ष मोहन गोविलकर वय वर्ष 3 याची भेट काल तब्बल 15 दिवसानंतर आईशी झाली आणि माहेलेकरांच्या दोघांच्या चेहऱ्यावर आनंद अगदी ओसंडून वाहू लागला. जनता कर्फ्यूच्या आधीच्या दिवशी बागलगे येथील सौ स्नेहल मोहन गोविलकर या साहित्य आणण्यासाठी आपल्या मुलाला घरी सासू सासऱ्याजवळ ठेवून बेळगावला गेल्या होत्या. जनता कर्फ्यूनंतर लगेच लॉकडाऊनची घोषणा झाली आणि स्नेहल या आपल्या माहेरी कडोलकर गल्ली बेळगावमध्ये अडकून राहिल्या. त्यांचे पती सैन्य दलात कार्यरत आहेत. दक्ष बागलगेमध्ये आई बेळगावला अशी काहीशी परिस्थिती निर्माण झाली. लॉकडाऊनमुळे सर्वच रस्ते बंद झाल्यामुळे माहेलेकरांची तांतड चाटात उभी झाली. अशा परिस्थितीमध्ये हेल्प फॉर निडी या सेवाभावी संस्थेचे संचालक राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सुरेंद्र अनगोळकर आणि अमृत बिर्जे अनिल कंगराळकर संदीप तर्याळकर यांच्यासह वृत्तपत्र प्रतिनिधींनी बेळगाव येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क करून माहेलेकरांची भेट घडवण्याचे ठरवले. त्यानुसार दक्षला घेऊन आजोबा शिनोळीवरून चालत बाची चेकपोस्टवर आले आणि दक्षला त्याच्या आईकडे सुपूर्त केले. बाजुरियाची मी मार्केटला आलेलो इथे बेळगावला आणि माझं मुलगा होतं बाजुरियाला राहिलेलं. परत मला इथं बेळगावला मी अटकलं पाहिजे. मला जाता आलं ते बाजुरियाला. मला अनिल चंद्राळकर, अमृत बिर्जे, सुरेंद्र अनगोळकर यांनी मला मदत केली. तर परत पोलीसवाल्यांनी मदत केल्यामुळे मला आज माझा मुलगा मला परत मिळाला. नमस्कार, मी सुरेंद्र शिवाजीराव अनगोळकर. लॉकडाऊन सुरू झाला तेव्हापासून स्नेहल गोयलकर या बागलगे गावच्या रहिवासी यांचं साधारण 3 वर्षाचं बाळ बागलगे या गावात चंदगड तालुक्यात अडकलं होतं त्यांच्या आजोबांच्या घराकडे. आणि ह्या आई लेकरांची भेट घडण्यासाठी स्नेहल या गेला 1 महिना तळमळत होत्या. बऱ्याचशा अधिकाऱ्यांना आणि प्रशासनाला त्यांनी भेटून आल्या असं सांगितलं, पण त्यांना कुठेही मदत होत नव्हती. त्यावेळेला त्या शेवटी माझ्याकडे हेल्प फॉर निडी या माध्यमातून आल्या व त्या याच्यात मग मी काही पत्रकारांच्या मदतीने ग्रामीण पोलीस स्टेशन व बाकी पोलीस अधिकाऱ्यांशी बोलणी करून त्या माहीलेकरांची भेट घडवून आणण्याचा प्रयत्न केला. व पण आम्ही ज्यावेळेला शिनोळी फाट्यापर्यंत कर्नाटक बाउंड्रीत गेलो त्याच्यापुढे मातीचा ढीग असल्यामुळे पुढे जाता न आल्यामुळं तिथनं मग साधारण 1.5 किलोमीटर त्या बाळाचे आजोबा स्वतः त्याला काकेत घेऊन ते 1.5 किलोमीटरचा प्रवास पायी पार केला व कर्नाटक हद्दीत त्यांनी आणून पोहोचवल्यावर येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याची तपासणी करून त्या माहीलेकराची भेट झाली व ते झालेलं पाहून मला फार चांगलं वाटलं व मी खुश आहे यावर.